नमस्कार दर्शक हो, आरआरसी नेटवर्क प्रस्तुत पावर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्ट च्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। दर्शक हो, कसं आहे बदलत्या जीवनशैलीमुळे असंख्य आजार आजूबाजूला बऱ्याच लोकांना जडता आहेत, त्यासोबतच काही नवीन आजार नव्याने तोंड काढत आहेत आणि म्हणूनच आजाराविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडनं सखोल मार्गदर्शन तसंच त्याची जर लक्षणं वेळीच कळली आणि आपण सतर्क झालो तर बऱ्याच आजारांपासून वाचू शकतो। म्हणूनच या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विविध विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांकडनं मार्गदर्शन घेत असतो, कारण आम्ही घेतलाय तुमच्या आरोग्याचा ध्यास जो की असेल तुमच्यासाठी खास। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे COPD म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज। हा थोडासा आजार जो आहे हा श्वसन आणि फुफ्फुसाशी संबंधित आहे आणि याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर संजय भारती सरांना। सर, हार्दिक स्वागत आहे तुमचं। सरांविषयी थोडक्यात परिचय जाणून घेऊया। डॉक्टर संजय भारती सर हे MBBS TDD चेस्ट मेडिसिनमध्ये असून FCCP USA आहेत, तसेच दमा छाती विकार क्षयरोग व ॲलर्जी फिजिशियन आहेत। सर, थेट आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करूया की COPD म्हणजेच दमाचा हा प्रकार आहे असं म्हणतात, तर याच्याविषयी काय सांगाल, म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर मला हे सांगायचं आहे की COPD म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजेस, तर याची डेफिनेशनच आहे की नावातच आहे। एक आहे क्रोनिक, क्रोनिक म्हणजे हा दीर्घकालीन चालणारा आजार आहे। ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे श्वसन नलिका ऑब्स्ट्रक्शन होणे, म्हणजे श्वास गुदमरणे वगैरे हे त्याचे लक्षण आहेत। आणि पल्मोनरी डिसीज म्हणजे एक श्वसन संस्थेशी संबंधित किंवा आपल्या लंग्ससोबत कोरिलेट होणारा आजार असल्यामुळे आपण याला क्रोनिक पल्मोनरी डिसीज म्हणतो। हा एक इन्फ्लेमेटरी आजार असून दीर्घकालीन चालणारा आणि फुफ्फुसांवर इफेक्ट करणारा आहे, त्यामुळे याला COPD असं म्हटलं जाते। अगदी बरोबर सर, आणि यापुढचा प्रश्न असा आहे की हा जो आजार आहे हा नेमका होतो कशामुळे आणि त्याची कारणे कुठली आहेत? COPD हा आजार जो आहे मुख्यत्वे बरेच त्याचे कारण आहे, पण मुख्य कारण जे आहे एक स्मोकिंग, हे जे आहे टोबॅको स्मोकिंग। कुठल्याही प्रकारचं टोबॅको जे आपण सेवन करतो किंवा आपण स्मोक करतो तर हा एअरवे, आपली जी श्वसन संस्था आहे किंवा श्वसन नलिका आहे, त्यांना एक डॅमेज पोहोचवतो, हे मुख्य कारण आहे। दुसरं त्याचं मुख्य कारण आहे एअर पोल्युशन। ज्या प्रकारे आपण स्मोकिंग करतो तो डायरेक्ट इफेक्ट करतो श्वसन नलिकेला, तसंच हा एअर पोल्युशन म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे आपण काय म्हणतो वाहनांचं प्रदूषण किंवा मग धुळीमुळे होणारं प्रदूषण किंवा एखादं बायोमास फ्युएल म्हणजे कुणी कुठलाही कचरा जाळणे किंवा मग बायोमॉल शेणाच्या गोवऱ्या जाळणे किंवा त्यावर स्वयंपाक करणे, त्याही तेही एक मेजर कारण आहे। बरं, आणि सर हा COPD जो आजार आहे हा याचं भारतामध्ये किती प्रमाण आहे आपल्या सध्यामध्ये? आता याच्यामध्ये जगामध्ये दरवर्षी 10 मिलियन्स नवीन पेशंट याच्यामध्ये आढळतात, पण त्यातले भारतामध्ये एक 2/10 म्हणजे एक जवळपास 2 मिलियन to 3 मिलियन लोक जे आहे ते इंडियामध्ये नवीन पेशंट आढळतात दरवर्षी। बापरे, म्हणजे त्याच्या नावातच क्रोनिक लिहिलंय तर तो किती दीर्घकालीन चालणारा आणि असा खूप असा डिफिकल्ट आजार आहे। हो नक्कीच, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा जे आजकाल जे प्रदूषण वाढत आहे आणि वाहनांची आपली संख्या वाढत आहे, आताच आपण एक रिसेंटली दिल्लीचं पोल्युशन इंडेक्स काढलंय तर ते हायेस्ट लेवल दिवाळीमध्ये झालेलं होतं, तर तिथे श्वसन आजारांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। तर मला असं वाटते की स्मोकिंग हा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे स्वतःचा, काही टोबॅको स्मोकिंग, बट हा पोल्युशन जो आहे हा विषय जो आहे हा सर्वसामान्यांना लहानापासून तर एक ओल्डर एज ग्रुप पर्यंत सर्वांनाच इफेक्ट करणारा आहे आणि तो श्वसन संस्थेशी डायरेक्टली संबंधित असल्यामुळे या प्रमाणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे। आणि सर, COPD मध्ये श्वसन नलिकेमध्ये नेमकं काय होतं आणि फुफ्फुसामध्ये काय बदल होतात? हो, याच्यामध्ये श्वसन नलिका ही जी आहे आपली, जेव्हा आपण एखादं फ्युम्स किंवा टॉक्सिन्स किंवा कुठलंही जे टॉक्सेमिया इंड्यूस करणारे एजंट्स इनहेल करतो, इनहेल म्हणजे श्वास घेतो, तर जी एक म्युकोझल लायनिंग असते, म्युकोझल लायनिंग म्हणजे जे श्वसन यंत्रणा आपली स्मूथ ठेवण्यासाठी ज्या ज्या
नैसर्गिक एनाटॉमिकल पोजिशन्स किंवा नैसर्गिक जी रचना असते त्याला डायरेक्टली हानी पोहोचवून ती श्वसन संस्थेमध्ये डिस्ट्रक्शन तयार होतात आणि शरीरामध्ये किंवा लंग्समध्ये जे नॉर्मल श्वासनलिका श्वास घेणारे अल्विओलाय असतात ते डिस्ट्रक्ट होतात याच्यामध्ये, त्याला एम्फायसेमॅटस चेंजेस म्हणतात. आणि डिस्ट्रक्शन झाल्यानंतर त्यात एअर ट्रॅपिंग म्हणजे एक हवा साठणे किंवा हवेची पोकळी तयार होणे हे याचं एक बेसिक मेकॅनिझम आहे. आणि त्या हवेच्या पोकळी निर्माण झाल्यामुळे श्वास जो आपण इझिली घेऊ शकलो पाहिजे, हवेसोबत आपण ऑक्सिजन घेतो आणि श्वास सोडताना आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, तर त्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होऊन जेवढी पूर्ण हवा आपण बाहेर सोडली पाहिजे ती न सोडता एअर ट्रॅपिंग नावाची कंडिशन होते आणि त्यातली पूर्ण हवा आपण बाहेर सोडू शकत नाही आणि त्यामुळे एक श्वास गुदमरणे किंवा दम लागणे हे असे लक्षणं जाणवतात. आणि सर, COPD मध्ये आता आपण सविस्तर वळूया की सविस्तर लक्षणं सांगा, म्हणजे अजून किती प्रकारची लक्षणं आढळतात? हो, COPD हा घरोघरी किंवा आजूबाजूला दिसणारा आजार आहे, हा नवीन असा बिलकुल नाही आहे. फक्त त्याच्या त्या आजाराविषयी आपल्याला माहिती नसणे किंवा त्याचे लक्षणं माहिती नसणे हे एकच कारण आहे की त्यामुळे आपण डायग्नोसिस किंवा निदान करत नाही. तर मुख्य त्याचे लक्षणं जे आहे हा असतो डिस्निया, म्हणजे दम लागणे, धाप लागणे. एक असतो क्रोनिक कफ, म्हणजे भरपूर दिवसांचा खोकला असणे. आणि तिसरं असते ब्रिदलेसनेस किंवा नेहमी थुंकी पडणे. तर डिस्निया, कफ आणि थुंकी पडणे, नेहमी थुंकी पडणे हे त्याचे मुख्य तीन लक्षणं आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला धाप लागत असेल आणि नेहमी थुंकी पडत असेल आणि खूप दीर्घकाळ असा खोकला असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते या डिसीजचं म्हणजे COPDचं सुद्धा लक्षण असू शकतं. सर, या पुढचा प्रश्न असा आहे की हा आजार ओळखण्यासाठी कुठल्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात? हा आजार जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो आणि त्याची मुख्य कंप्लेंट हीच असते की मला खूप दिवसांपासून दम लागत आहे किंवा जो मी रुटीन औषधं घेतो, तात्पुरते औषधं घेतो, त्याला कुठलाच प्रतिसाद मिळत नाही हे त्यांची मुख्य कंप्लेंट असते, तर आपण दोन प्रकारे त्याचं निदान करतो. एक तर हा किती दिवसांपासून सुरुवात आहे ही एक विचारण्यात येते माहिती. त्यानंतर त्यांच्या पर्सनल हॅबिट्स, जसं त्यात स्मोकिंग हे विचारण्यात येते किंवा अदर इलनेसेस, म्हणजे काही त्यांना TB आजार, क्षयरोगाचा आजार, काही अस्थमा संबंधित, ॲलर्जी संबंधित उपचार कधी पास्टमध्ये केलेले आहे का, कधी भूतकाळात त्यांनी केलेले आहे का याचे उपचार, त्याची माहिती घेण्यात येते. जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारतो त्यातच आमच्या अर्ध्या गोष्टी त्यात क्लिअर होतात आणि आम्हाला फक्त शेवटी कन्फर्मेटरी टेस्ट करावं लागते. त्याचं नाव आहे, कन्फर्मेटरी टेस्टचं आहे, स्पायरोमेट्री किंवा फुप्फुस क्षमता तपासणी. स्पायरोमेट्रीच्या सहाय्याने आम्ही त्याचं अचूक निदान करू शकतो व त्याचं स्टेजिंग पण आम्ही करू शकतो. अगदी बरोबर सर. आणि आता या पुढचा प्रश्न असा आहे की ॲलर्जी आणि अस्थमा आणि COPD या तिघांमध्ये पण काय नेमका फरक आहे? हो, ॲलर्जी आणि अस्थमा आणि COPD तर याच्यामधला ॲलर्जी हा घटक जर आपण बाजूला काढला तर अस्थमा आणि COPD हे दोन्ही श्वसन संस्थेशी संबंधित जास्तीत जास्त प्रमाणात आहे. ॲलर्जी हा विषय कुठल्याही संस्थेसोबत आपण कोरिलेट करू शकतो. त्यात फूड ॲलर्जी असू शकते, त्यात परफ्यूम ॲलर्जी असू शकते, त्यात डस्ट ॲलर्जी असू शकतात. म्हणजे ॲलर्जी हा विषय हा पूर्ण शरीरा संबंधित लागू होतो. पण आपण जर मुख्यतः याच्यात डिफरन्स करायचा असेल तर अस्थमा आणि COPD या आजाराशी संबंधित डिफरन्स करू शकतो. तर अस्थमा हा बालवयातच सुरू होतो मुख्यतः आणि COPD हा मोस्टली मिडल एज ग्रुप किंवा ओल्डर एज ग्रुपमध्ये सुरू होतो. अस्थमा हा जास्तीत जास्त अनुवंशिक प्रमाणात असतो, मुलांना आणि स्त्रियांना सेम प्रमाणात तो इफेक्ट करतो. COPD हा मोस्टली एक तुमची लाईफस्टाईल, म्हणजे स्मोकिंग हॅबिट्स, एअर पोल्युशन किंवा तुमचं जे काम, तुमचं ऑक्युपेशन कुठलं आहे की जे धुळीशी संबंधित आहे किंवा काही फ्युम्ससोबत संबंधित आहे, काही मेटलसोबत संबंधित आहे, तर तशा व्यक्तींना ऑक्युपेशनल लंग डिसीज हे म्हणू शकतो आपण. आणि मुख्यतः जो नैसर्गिक फरक आहे की अस्थमा हा पूर्णपणे रिव्हर्सिबल डिसीज आहे आणि रिव्हर्सिबल म्हणजे औषधी दिल्यानंतर पूर्ण श्वासनलिका उघडणे, त्याला रिव्हर्सिबिलिटी म्हणतात. आणि COPD हा पार्शियली रिव्हर्सिबल डिसीज आहे,
हे मुख्य त्याचे एक डिफरन्स आहे. डिफरन्स आहे, अगदी बरोबर सर. आणि आमची चर्चा जी आहे हा COPD आजाराविषयी अशी सुरू राहणार आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. नेट गेले, नेट गेले, नेट गेले, बंद करा ही ओरड. आता आमच्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपर फास्ट इंटरनेट सेवा. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपर फास्ट इंटरनेट सेवा, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे तुमचं हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि आपली चर्चा सुरू होती COPD या आजाराविषयी. सर, या पुढचा प्रश्न असा आहे की हा आजार अनुवंशिक आहे का? COPD नक्कीच नाही. अनुवंशिकता ही या आजारामध्ये दिसून येत नाही. ही मुख्यत्वे अस्थमा, ब्रॉन्क्युल अस्थमा या आजारात दिसून येते. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की COPD हा आजार जास्तीत जास्त आपलं जे कॉमन कॉजेस आहे त्याच्यामध्ये स्मोकिंग आहे, एअर पोल्युशन आहे, पण काही डेव्हलपमेंटल डिसऑर्डर जसे की काही अँटीवन ट्रिप्सिन डिफिशियन्सी नावाचा एक घटक आहे त्याची जर कमतरता असेल तर अशा प्रकारचे आजाराचं स्वरूप काही निवडक लोकांमध्ये किंवा एकदम कमी प्रमाणात दिसायला म्हणजे दिसू शकते की ज्यात COPD सारखे बदल होतात, पण अनुवंशिकता हा याच्यात आढळून येत नाही. म्हणजे हा अनुवंशिक आजार बरेच लोकांचे मिस असतात की अनुवंशिक असू शकतो, परंतु हा अनुवंशिक आजार नाही आहे असं सरांनी आपल्याला सांगितलं. आणि सर, जसं आता हा आजार संसर्गजन्य सुद्धा आहे का? नक्कीच नाही. संसर्गजन्य तर मुळीच नाही आहे. हा एकमेकांना पसरत नाही तुम्ही बोलल्याने, हात लावल्याने किंवा डिस्कस केल्याने. नक्कीच हा पसरत नाही. अगदी बरोबर सर. आणि आता पोस्ट कोविड नंतर म्हणजे जे पोस्ट कोविड पेशंट्स आहेत त्यांना सुद्धा दम्याच्या शिकायती खूप समस्या येत आहेत, तर ते जे रूप आहे ते सुद्धा COPD चं असू शकतं का? त्यांना जर काही दम्याचं समस्या असतील तर. हो, आपण आता गेल्या 2.5-3 वर्षांपासून कोविड नावाचा आजार जो H1N1 हा व्हायरल इलनेस आपण बघितलेला आहे, कोविडचे अनेक रुग्ण आपण हँडल केलेले आहे. तर जसे जसे आता वेळ जात आहे, कोविड ज्या ज्या लोकांना कोविड झालेला आहे कोविड नंतरच्याही अनेक लोकांना दमा लागणे, धाप लागणे, श्वासामध्ये त्रास होणे किंवा चालताना दम लागणे अशा स्वरूपाच्या आम्हाला कंप्लेंट्स रुग्ण सांगतात. तर अशा वेळेस जेव्हा आम्ही काही डिटेल तपासण्या करतो जसे की एक CT स्कॅन करणे किंवा पल्मोनरी फंक्शन टेस्ट करणे, तर पल्मोनरी फंक्शन टेस्ट या तपासणीमध्ये नॉर्मल लंग कॅपॅसिटी जी हवी तीच पोस्ट कोविड रुग्णांची लंग कॅपॅसिटी ही आम्हाला कमी आढळून येते. तर त्याला आम्ही फोर्स व्हायटल कॅपॅसिटी म्हणतो किंवा नॉर्मल लंग कॅपॅसिटी म्हणतो. तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी बदल झाला आणि CT स्कॅन याच्यामध्ये एक फायब्रोसिस, क्रोनिक फायब्रोसिस हे बदल दिसून आले. तर त्या स्वरूपाचे बदल असल्यामुळे नॉर्मल लंग फंक्शन हे राहत नाही किंवा फुफ्फुसाचं कार्य हे नॉर्मल व्यक्तीपेक्षा कमी होते आणि अशा रुग्णांना दम लागणे, धाप लागणे किंवा ब्रिदलेसनेस जी कंप्लेंट म्हणतो आपण किंवा थोडासा कफ अधूनमधून येत राहणे ह्या मुख्यत्वे आम्हाला जाणवत आहे. पण डायरेक्टली आपण असं म्हणू शकत नाही की कोविडमुळे COPD नावाचा हा आजार होतो, पण यांचं कोरिलेशन ज्या व्यक्तींना COPD आहे आणि ज्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट ते घेतात तशा लोकांना प्रिव्हेंशन म्हणजे अशा व्यक्तींना हे खूप कमी प्रमाणात कोविड आढळून आलेलं आहे. आणि सर, आता या आजारावरती उपचार पद्धती कशा प्रकारची आहे? हो, उपचार पद्धतींमध्ये आमचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात. एक असतो प्रिव्हेंशन आणि एक असतो ट्रीटमेंट, डायरेक्ट ट्रीटमेंट. तर प्रिव्हेंशन किंवा मग आम्ही हिस्ट्री घेऊन त्यांना एक त्यांच्या ऑक्युपेशन संबंधित माहिती घेतो, त्यांच्या पर्सनल हॅबिट्सबद्दल माहिती घेतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे ज्याही व्यक्तींची स्मोकिंग हे आम्हाला मुख्य लक्षणं आढळून येतात त्यांना क्विट स्मोकिंग म्हणजे स्मोकिंग सोडण्याचा सल्ला दिला जातो सगळ्यात आधी. कारण जर मुख्य त्याचं कारणच स्मोकिंग असेल तर औषधी चालू असून आणि इकडे स्मोकिंगही चालू असेल तर त्या व्यक्तींना जेवढा पाहिजे तेवढा औषधीला प्रतिसाद दिसून येत नाही. दुसरं म्हणजे औषधी याच्या खूप चांगल्या प्रकारच्या उपलब्ध आहे आणि मुख्य उद्देश हा औषधीचा हाच आहे की एक्झरसाईज टॉलरन्स वाढणे आणि
एक्झरसाईज टॉलरन्स म्हणजे दम कमी होणे, धाप कमी होणे, जीव घाबरणे ही लक्षणं कमी होणे, सोबतच एक क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतो आपण, कोणाला बसल्या बसल्या दम लागत असेल किंवा श्वास घेतानाही त्रास होत असेल किंवा झोपता न येणे, रात्री झोपेत उठून बसणे असे त्रास असेल, त्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडला जातो. आणि मुख्यतः प्रोग्रेशन, डिसीज प्रोग्रेशन थांबवणे हा त्याच्या मागील उद्देश आहे. जर आपण औषधी जर नियमित घेतल्या, वेळेत घेतल्या, वेळेत निदान केलं, तर डिसीज प्रोग्रेशन म्हणजे वाढणारा जो वाढत जाणारा हा आजार आहे त्याला आपण वेळीच लगाम घालू शकतो हे निश्चित आहे. म्हणजे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हा आजार आपण मुळातून पूर्णपणे बरा करू शकत नसून याला पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. चांगल्यात चांगले जे औषधी आहे याच्या साह्याने आपण हे क्वालिटी ऑफ लाईफ, डिसीज प्रोग्रेशन आणि एक्सरसाइज टॉलरन्स म्हणजे हे स्वतःची शक्ती वाढवणे आणि नैसर्गिक जीवन जगणे या गोष्टींना मदत करू शकतो. मुळातून हा आजार निघत नाही हे तेवढंच स्पष्ट आहे. स्पष्ट आहे. आणि सर, आता याच्यानंतरचा असा प्रश्न आहे की या आजाराच्या औषधी जी आहेत ती अशी कायमची लागतात का? बरेच गैरसमज असतात की खूप दिवस घ्यावे लागतात का, तर ते त्याबद्दल काय सांगतात? हां, जेव्हा आपण अशा आजारासाठी पूर्ण असेसमेंट करून, स्पायरोमेट्री करून, लंग फंक्शन टेस्ट करून आणि सगळ्या बेसिक चाचण्या करून जेव्हा त्यांची औषधी सुरू करतो तर आपण त्यांचं मंथली फॉलोअप घेतो. मंथली म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याला एक महिन्यानंतर दाखवला येतो तर तेव्हा पेशंटचा औषधी प्रति रिस्पॉन्स कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. औषधीला रिस्पॉन्स चांगला असेल, औषधीला प्रतिसाद चांगला असेल, त्यानुसार पुढील बदल केले जातात. आणि पेशंटला औषधी किती दिवस चालेल, त्याचा डोसची मात्रा कशी राहील किंवा औषधीत काही बदल आवश्यक आहेत काय हे वेळोवेळी जेव्हा रुटीन फॉलोअप असतात आणि त्याचं योग्य नियंत्रण असल्यास कमी किंवा जास्त औषधीचा डोस करणे हे आम्ही वेळेवर डिसिजन घेत असतो. आणि सर, आता या आजाराचे काही दुष्परिणाम जे आहेत औषधांचे, या आजाराचे आपण घेतलो औषधी तर त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर आहेत का? हो, तर या आजारासंबंधित मुख्यतः दोन प्रकारचे औषधी उपलब्ध आहे. एक तर काही औषधी आहे की जे आपण तोंडावाटे पाण्यासोबत घेऊ शकतो आणि दुसरं जे सगळ्यात इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे ती आहे इनहेलर्स. तर इनहेलर्स म्हणजे आपण श्वासनलिकेवाटे जेव्हा हे औषधी देतो ते डायरेक्टली आपल्या लंग्सवर, फुफ्फुसांवर, श्वसन नलिकेंवर परिणाम करून सगळ्यात चांगला त्यांचा जो रिझल्ट आहे तो देऊ शकतात. पोटावाटे घेतलेली गोळी किंवा औषधं हे जेवढा मॅक्सिमम प्रमाणात जो इफेक्ट आहे तो देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट डोस आहे, जो डोस आहे, जो इनहेलर्सचा डोस आहे हा कमीत कमी डोसमध्ये जास्तीत जास्त इफेक्ट आपल्याला जाणवू शकतो. आणि हे इनहेलर्स जे आहे कमी मात्रेमध्ये असल्यामुळे आणि फक्त फुफ्फुसामध्येच कार्य करत असल्यामुळे तर इफेक्ट लवकर आहे आणि साईड इफेक्ट फार कमी आहे. तरी पण या संबंधित जे साईड इफेक्ट आहेत त्याच्या सूचना आम्ही वेळोवेळी रुग्णांना देतो. जसं औषधी घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस गुळणी करणे, औषधी घेतल्यानंतर इनहेल केल्यानंतर कुठलं इनहेलर वापरल्यानंतर गुळणा करणे पाण्याने, पिण्याच्या पाण्याने गुळणा करणे वगैरे हे त्यातलं एक इन्स्ट्रक्शन आहे साध्यात साधं. आणि सर, आता हा जो आजार आहे याविषयी काही वॅक्सिनेशन्स आहेत का, म्हणजे होऊ नये म्हणून असं काही वॅक्सिनेशन्स उपलब्ध आहेत का? हो मॅडम, आपण वॅक्सिनेशन कशासाठी देतो तर वॅक्सिनेशन हे फक्त एक प्रिव्हेन्शनसाठी आहे. कुठल्याही आजाराचं वॅक्सिन किंवा लसीकरण आपण प्रिव्हेन्शनसाठी देतो. तर हा जो आजार आहे COPD याच्यामध्ये रिकरंट एक्झासर्बेशन्स म्हणजे आजारात नेहमी नेहमी वाढ होणे हा एक कॉमनली आढळून येणारा त्रास आहे. जसं काही सीझनल व्हेरिएशन्स आहे, जसं आता आपण पावसाळा संपून जर हिवाळ्याची सुरुवात होत आहे किंवा बदली येणे किंवा एखादं व्हायरल इन्फेक्शनची साथ असणे किंवा काही दुसरे काही व्हायरसेस आहे, रायनो व्हायरस वगैरे, म्हणजे आपण सर्दी वगैरे शिंका जे म्हणतो आपण, तेच रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स वाढ होऊन त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते, कॉमन फ्ल्यू म्हणतो आपण त्याला. तर अशा रुग्णांसाठी ज्यांचं वय 65 जास्त आहे त्यांच्यासाठी काही COPD गाईडलाईन्स आहे वॅक्सिनेशनबद्दल. त्यातील 2 ते 3 प्रकारचे वॅक्सिन मी मुख्यत्वे आपल्याला सांगू शकतो. एक आहे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, जी आपण वर्षातून एकदा घ्यायला पाहिजे. इन्फ्लुएन्झा व्हायरसची वॅक्सिन आहे.
जे रिकरंट कॉमनेस्ट व्हायरसेस असतात ते इन्फ्लुएंझा किंवा फ्लू व्हायरसेस असतात ते प्रिव्हेंशनसाठी मदत करतात. दुसरी आहे न्यूमोकोकल वॅक्सिन. न्यूमोकोकल वॅक्सिन हिचा लाईफ स्पॅन किंवा हिची कॅपॅसिटी ही 5 वर्षांची असून ही 5 वर्षातून एकदा या रुग्णांना दिली तर कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनिया या आजाराचा रिकरन्स फार कमी होतो. थर्ड, आता गाईडलाईन्सनुसार रिसेंट गाईडलाईननुसार कोविड वॅक्सिनेशन पण विथ बूस्टर हे COPD गाईडलाईन्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि बाकी डिप्थेरिया वगैरे एक वॅक्सिनेशन्स आहे त्या ट्रायल बेसिसवर आपण ॲडवाईस करू शकतो अशा रुग्णांना. जसे की सरांनी सांगितलं, प्रामुख्याने ज्या 3 वॅक्सिनेशन आहेत त्या इन्फ्लुएंझा आणि निमोपोकल तसेच कोविड प्लस बूस्टरचा डोस जो आहे हा सुद्धा आता COPDच्या वॅक्सिनेशनमध्ये समावेश केला आहे त्या डोसचा. सर, आता यानंतरचा असा प्रश्न आहे की आपलं जे भारतीय हॉस्पिटल आहे जे की चेस्ट अँड मॅटर्निटी केअर सेंटर आहे, तर इथे कशा प्रकारची सुविधा पेशंट्सला उपलब्ध आहेत आणि वॅक्सिनेशनचा जर काही सुविधा असतील तर त्याविषयी थोडंसं दर्शकांना काय सांगाल? भारतीय हॉस्पिटलची सुरुवात आता या मार्चपासूनच झालेली आहे. हे रामनगरमध्ये स्थित असून राठीपेढेवाल्यांच्या मागे आहे. मी 10 वर्षापासून इथे वैद्यकीय सेवा देत आहे अकोल्यामध्ये. छातीविकाराचे सगळे रुग्ण माझ्याकडे येतात तर माझ्या हॉस्पिटलमध्ये मुख्यतः छातीविकारासंबंधित उपलब्ध असणाऱ्या सुविधांमध्ये COPD क्लिनिक, अस्थमा क्लिनिक, इंटरस्टिशियल लंग डिसीज हाही एक क्रोनिक आजार आहे जो फुफ्फुसासंबंधी आहे, किंवा ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, क्षयरोगाच्या अनेक प्रकार आहे. एक MDR ट्युबरक्युलोसिस आहे, एक XDR ट्युबरक्युलोसिस आहे. या प्रकारच्या म्हणजे आम्ही ट्युबरक्युलोसिस क्लिनिक पण चालवतो. कुठलेही ॲलर्जी टेस्टिंग आमच्याकडे उपलब्ध आहे. ब्रॉन्कोस्कोपी ही सुविधा जी दुर्बीन परीक्षा आहे ती पण उपलब्ध आहे. आणि ह्या सगळ्या याच्यानुसार सुविधेसोबतच आम्ही एक आंतररुग्ण विभाग आणि ICU फॅसिलिटी ह्या पण आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि दर्शको, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम बघित असताना तुम्हाला जर सरांनी जी लक्षणं सांगितली ती जर जाणवली असतील किंवा जाणवत असतील, आजूबाजूला पण कोणामध्ये दिसत असतील, तर नक्कीच तुम्ही भारती हॉस्पिटल चेस्ट अँड मॅटर्निटी केअर सेंटर जे की राठीपेढेवाल्याच्या मागे आहे श्रीकृष्ण मंदिरजवळ रामनगर अकोला येथे, आणि तुम्हाला जर या आजाराविषयी काही लक्षणं आढळली तर नक्कीच, तसेच छातीच्या आजाराविषयी किंवा दम्याचे जे काही आजार असतील, कुठल्याही प्रकारचं लक्षण आढळलं असेल तर भारती हॉस्पिटल येथे स्वतः सर तुमच्या समस्येचं निराकरण करतील. आणि सर, आता पुढचा प्रश्न असा आहे जो की जीवनशैलीशी संबंधित आहे की व्यायाम करणे आणि योगा हा श्वासाच्या आजाराविषयी किती लाभदायक आहेत ह्या गोष्टी? हो, नक्कीच. योग असेल किंवा कुठल्याही प्रकारचे छातीचे व्यायाम किंवा सगळ्यात चांगली एक्सरसाइज या प्रकारच्या आजारासाठी आम्ही ब्रिस्क वॉकिंग जे म्हणतो आपण, की ना तर धावणे किंवा एकदम स्लो चालणे, ब्रिस्क वॉकिंग म्हणजे झपझप चालणे हा एक जो ॲडवायझेबल ट्रीटमेंट आहे या आजारामध्ये. दुसरी गोष्ट आहे स्पायरोमेट्री. स्पायरोमेट्री म्हणजे काही छातीचे आजार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक काही लंग इन्स्ट्रुमेंट बनवलेले आहे स्पायरोमीटर म्हणून. तेच जर त्याचा उपयोग करून आपण फुफ्फुस फुलवतो आणि स्क्वीज करतो, स्क्वीज म्हणजे आकुंचन पावते त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आणि सोबतच योगामध्ये प्राणायाम असो किंवा डीप ब्रिदिंग एक्सरसाइज कुठल्याही प्रकारे करता येत असेल किंवा कुठल्याही शरीरासंबंधित काही योग आसने ज्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये एक्झर्शन होते अशा ॲक्टिव्हिटीज COPD या आजाराच्या रुग्णांसाठी ॲडवायझेबल आहेत. हां, जसे की सरांनी सांगितले की त्या लाभदायक आहेत परंतु त्या करत असताना त्या योग्य मार्गदर्शनाच्या अंतर्गत केलेल्या बऱ्या. सर, आता आपल्या आहाराशी संबंधित विचारूया की याच्यामध्ये काही आहाराची पथ्ये आहेत का हा आजार असताना? हो, मुख्यतः या आजार असणाऱ्या रुग्णांना कुठलेही जसं थंड पदार्थ, जसं दही आहे, काकडी आहे, लिंबू आहे आणि कुठलेही असं फ्रीजमधील डीप फ्रीजरमधल्या काही वस्तू आहे तर ह्या गोष्टी टाळाव्यात. या गोष्टींचा संपर्क आल्यास खोकल्यामध्ये वाढ होते आणि म्युकस सिक्रेशन म्हणजे कफ जो आहे बनण्याचं प्रमाणात वाढ होते. त्यामुळे ह्या गोष्टी टाळल्याने किंवा खाण्याच्या टाळल्याने किंवा संपर्क टाळल्याने बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण आपण ठेवू शकतो. तर आमचं थंड पदार्थ, आंबट पदार्थ आणि एक डस्टी वातावरण म्हणजे कुठलंही हे डस्ट असणारं किंवा धूळ असणारं वातावरण, ह्या गोष्टी जर आपण टाळू शकलो तर आजारामध्ये नियंत्रण आपोआपच
राहते. जसं की आता जागतिक सीओपीडी दिवस आहे, तर या दिवसानिमित्त दर्शकांना काय संदेश द्याल तुम्ही? जागतिक सीओपीडी दिनानिमित्त मी एवढंच सांगेल की स्वतःला जर तुम्हाला कुठलेही लक्षणं असले तर त्याला दुर्लक्षित करू नका. तुम्हाला नसतील, घरात किंवा आजूबाजूंच्या मित्रांना परिवाराला कुणाला असणार, त्याला दुर्लक्षित करू नका. त्याचं लवकरात लवकर निदान करा आणि उपलब्ध असलेले उपचार हे वेळीच घेतले तर या आजाराला आपण नक्कीच आवर घालू शकतो किंवा होणारा आजार हा वेळेत टाळू शकतो. हेच त्याचं मुख्य माझं एक दर्शकांना ॲडवाईस राहील. खूप मोलाचं असं मार्गदर्शन आणि तसेच संदेश आता सरांनी तुम्हाला दिला आहे की वेळीच जर त्याच्यावरची लक्षणे जाणून घेऊन त्याच्यावर वेळी सतर्क होऊन उपचार घेतले तर नक्कीच या आजारावर आपण नियंत्रण घालू शकतो. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतकं छान मार्गदर्शन जागतिक सीओपीडी दिनानिमित्त सर आपण दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. कारण आम्ही घेतलंय तुमच्या आरोग्याचा ध्यास जो की असेल तुमच्यासाठी खास. तत्पूर्वी बघत रहा पुढच्या रविवारी कोण असणार आहे नवीन तज्ज्ञ डॉक्टर नवीन विषयासह. तत्पूर्वी बघत रहा हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. नमस्कार.